नमस्कार मित्रांनो, भावसागर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. कधीकधी आपण काही झाले की सहज बोलून जातो की काय करू, माझे नशीबच फुटके, हे माझ्या नशिबातच नाही. किंवा कोणाचे चांगले चालत असेल तर आपण म्हणतो ना की त्याचे नशीब जोरावर आहे. आपले भाग्य व भाग्यात काय लिहिले आहे हे कोणालाच सांगता येणार नाही. आज आपण उद्याचा विचार करतो पण उद्या काय होईल हे आपल्याला माहीतच नसते. आपण कुंडली काढतो, कुंडलीत दिलेले असते की इतक्या वर्षानंतर तुमच्याबरोबर असे घडणार आहे. आपण तेच मानून चालतो व नेहमी नेहमी तेच तेच बोलून ते तसेच घडते. मग आपण म्हणतो की अरे, माझ्या कुंडलीत तर खरेच असेच लिहिलेले होते. हा एक विज्ञानाचा भाग आहे. जसे आपण आजारी पडलो की डॉक्टरकडे जातो, मग डॉक्टर आपले रक्त तपासतात व आपली फॅमिलीची सिच्युएशन बघतात, आपल्या घरातील इतर सदस्यांच्या आजाराविषयी माहिती घेतात व आपली दिनचर्या पाहून त्याप्रमाणे रिपोर्ट देतात की तुम्हाला 6 महिन्यानंतर शुगरचा प्रॉब्लेम होऊ शकतो. मग आपण नेहमी नेहमी तेच बोलतो, मनातून खूप घाबरतो आणि 6 महिन्यांनी खरोखर आपल्याला शुगरचा प्रॉब्लेम सुरू होतो. मग आपण म्हणतो की ते डॉक्टर खूप चांगले आहेत, त्यांनी 6 महिने अगोदरच माझ्या रोगाचे निदान केले होते. पण आपण याकडे लक्ष देत नाहीत की डॉक्टरांनी आपली आजची परिस्थिती, आपली दिनचर्या व घरातील सदस्यांच्या आरोग्यविषयक समस्या बघून हा तर्क केला आहे. जर आपण आपली दिनचर्या बदलली, आपली काळजी घेतली, वेळच्या वेळी आहार, योगा, व्यायाम केला तर 6 महिन्यानंतरच नाही तर कधीच आपल्याला शुगर होणार नाही. तसेच आपल्या कुंडलीचे असते. आपल्या जन्माच्या वेळी जसे ग्रह व नक्षत्र असतात त्याप्रमाणे आपली कुंडली बनविली जाते. परंतु तरीही एकाच वेळी जन्माला आलेली 2 बालके असली तर त्यांच्या भाग्यात फरक का असतो? तर त्यांनी सोबत आणलेले आत्मसंस्कार, हे आत्मसंस्कार व त्यांच्यावर ग्रह नक्षत्रांचा पडणारा प्रभाव, यातून कुंडली बनवली जाते. मग आपण त्या कुंडलीप्रमाणेच आपले जीवन चालेल असे मानून बसतो व जन्माच्या पहिल्या दिवशी सांगितलेले भाग्य आपण वयाच्या 40व्या वर्षीही मानतो. परंतु मधल्या काळात आपण जी कर्मे केली आहेत ती काही वाईट कर्मे असतील तर काही चांगले कर्मे असतील तर त्यांचा प्रभावही आपल्या भाग्यावर पडेलच ना. जर आपण चांगली कर्मे केली असतील तर भाग्यात लिहिलेली वाईट घटनाही टळू शकते आणि जर आपण या मधल्या काळात काही वाईट कर्मे केली असतील तर आपल्या भाग्यातील चांगल्या गोष्टीही आपल्यापासून दूर जातील. म्हणजेच भाग्य बदलता येऊ शकते, ते आपल्या कर्मावर अवलंबून आहे. म्हणूनच आपण जरी कुंडली काढली तर त्यातील सर्वच गोष्टी जसल्या तशा घडत नाहीत. काही गोष्टी घडतात तर काही गोष्टी होत नाहीत किंवा विपरीत घडतात. म्हणजेच आपली कुंडली 100% खरी ठरत नाही. याचे खरे कारण हेच आहे की आपल्या कर्माचा प्रभाव आपल्या भाग्यावर पडतो. म्हणजेच जन्मतः मिळालेले संस्कार आपली आयुष्यभर साथ देत नाहीत, त्यामध्ये उतार चढाव येतात. म्हणजेच आपल्याकडे 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे अवलंबित्व, म्हणजे कुंडलीवर अवलंबून राहणे. आपल्या भाग्यात असे लिहिले आहे ना, मग असेच होणार असे म्हणून काहीही न करता फक्त बसून राहणे. तर दुसरा मार्ग म्हणजे वास्तविकता स्वीकारणे. म्हणजेच जरी माझ्या भाग्यात असे लिहिले असेल तर मी माझ्या कर्माद्वारे ते सर्व बदलवून दाखवील. माझ्याकडे इतकी पावर आहे की मी माझ्या भाग्याला बदलवू शकतो. म्हणजेच आपल्या भाग्यात जे लिहिलेले असते ते मागच्या जन्माचे आपले संस्कार त्यात समाविष्ट केलेले असतात. जसे आपण व्यवसायामध्ये दिवाळीला सर्व जमा खर्च तपासतो व नवीन खातेवही त्याप्रमाणे जमा खर्च लिहितो, जर पुढच्या वर्षी आपण या प्रकारेच आपला व्यवसाय चालविला तर आपली पुढच्या वर्षीही जमा खर्च असाच असेल. परंतु आपण जर आपली व्यवसायाची पद्धत बदलली, त्यात काही बदल केले तर आपल्याला त्यात जास्त नफा होऊ शकतो, मग जमा खर्च वेगळा असू शकतो. आणि जर आपण आपल्या व्यवसायात काही गडबड केली तर त्यात नुकसानही होऊ शकते, मग जमा खर्च वेगळा असू शकतो. म्हणजेच आपण आपल्या जीवनात जी काही चांगली किंवा वाईट कर्मे करतो यावरच आपले भाग्य अवलंबून असते. नुसती पत्रिका पाहून काहीही होणार नाही. म्हणजेच आपल्या भाग्यात जे लिहिलेले असेल ते आपण आपल्या कर्मानुसार बदलू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा.
तसेच अजूनपर्यंत आमच्या भावसागर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा, म्हणजे तुम्हाला आमचे नवीन नवीन व्हिडिओ लगेच बघता येतील. धन्यवाद.